दिग्रस शहराला पाणीपुरवठा करणारे नांदगव्हाण धरण 9 जुलै 2005 रोजी धावंडा नदीला आलेल्या महापुरानं फुटलं. नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी व्हावी म्हणून दिग्रसकरांची मागणी केली. मात्र 14 वर्ष पूर्ण होत आली तरीही या धरणाच्या बांधणीला मुहूर्त मिळत नाहीये. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातलं नांदगव्हाण धरण 9 जुलै 2005 मध्ये महापुरात फुटलं. धावंडा नदीवर सायफन पद्धतीने बांधलेल्या या धरणानं 16 जणांचा जीव घेतला. शिवाय धरण फुटल्यानं शहराचा पाणी पुरवठाही बंद झाला. इथल्या लोकांची तहान सध्या अरुणावती धरणातून भागवली जाते. दिग्रसकरांना 8 दिवसांत पाणी मिळतं, त्यामुळे शहरवासियांनी नांदगव्हाण धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी केली आहे. मात्र 14 वर्ष झाली तरी प्रशासनाला धरण बांधायला मुहूर्त सापडलेला नाही. दिग्रस शहराला पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून नांदगव्हाण धरणाचं खूप महत्व होतं. जवळपास 35 वर्ष या धरणातून शहराला पाणी पुरवठा झाला आणि राज्यातील हा एकमेव असा धरण आहे की सायपन पद्धतीचं होतं. याच्यामुळं काय व्हायचं की शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी इथून जो पाणी जायचा तो त्याला कोणत्याही प्रकारचा विद्युत खर्च नाही लागायचा. सांडवा जो आहे तुटला होता, त्याच्यामुळे शहरातील खूप नुकसान झालं. पूर्ण शहर, अर्ध शहर पाण्यानं वेढलं गेलं होतं. 14 लोकांना जलसमाधी भेटली होती, जिवंत त्यांना समाधी झाली आणि व्यापारी वर्गाचं खूप मोठं नुकसान झालं होतं. तेव्हापासून या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी नागरिकांनी खूप पाठपुरावा केलेला आहे आणि हे लवकरात लवकर धरण व्हावं अशी लोकांची मागणी. या धरणामुळे पाण्याचा प्रश्न तर सुटेलच, पण धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील अप्रत्यक्ष लाभ होईल. भूजल पातळीतही वाढ होईल, निसर्ग पर्यटन देखील निर्माण होईल आणि म्हणूनच दिग्रसकरांसाठी सातत्यानं धरण पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. धरणासाठी 12 कोटी 40 लाख रुपये मंजूर झालेत, त्यातील 4 कोटी 12 लाख रुपयांचा निधी देखील प्राप्त झालाय. मात्र तरी देखील धरण बांधणीला मुहूर्त मिळेना. अखेर या नागरिकांनी जी हेल्पलाईनशी संपर्क साधला. जी हेल्पलाईनच्या टीमने नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव टाले आणि दिग्रस मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ या कामास गती देण्याच्या सूचना दिल्या. दगडी धरण संकल्पनाला मंजुरी देणारी संस्था आहे CDO नाशिकची, त्यांच्याकडून त्याचं संकल्पचित्र मंजूर करून घेतलं. त्यानंतर त्याचे प्लॅन इस्टिमेट तयार करून ते चीफ इंजिनियर अमरावती यांच्याकडून मंजूर करून तांत्रिक मंजुरी त्याला मिळवलेली आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आता प्रशासकीय मान्यतेसाठी आपण प्रस्ताव तो पाठवलेला आहे. माझं मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे आणि हे धरण आता व्हावं अशी इच्छा आहे माझी, स्वतःची आहे, नगर परिषदेची आहे, त्या भागातल्या सर्व लोकांची आहे. आता हे धरणाचं काम नगर परिषदेने करावं की जलसंपदा विभागाने करावं हे तपासून जिल्हाधिकाऱ्यांना मी मंजुरी द्या अशा पद्धतीचे निर्देश दिले आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आता या धरणाचं महत्व दिवसागणिक वाढू लागले. वेळीच धरणाचं बांधकाम पूर्ण केल्यास या शहराचा पाणी प्रश्न काढण्याचा निर्धार आहे. त्यामुळे धरणाची पुनर्बांधणी होईपर्यंत जी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.